नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा आणखीन एक नवीन आकाशदिवा करण्याची पद्धत बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की दिवाळीला आपल्या घरी लक्ष्मीपूजन असते आणि म्हणून आता ह्या लक्ष्मीचे जे फोटो आपण अशा प्रकारचे पूजेकरता वापरतो या लक्ष्मीच्या फोटोचा वापरसुद्धा आपण आता एका आकाशदिव्यामध्ये करणार आहे आणि ज्याला आपण हेक्झॅगॉनल प्रिझम असं म्हणतो म्हणजे त्याच्या वरच्या भागातून षटकोण आणि समोरच्या भागातून त्याला आयाताकृती भाग असतील अशा प्रकारचं हेक्झॅगॉन प्रिझम आकाराचा एक सुंदर असा आकाश दिवा आपण बनवायला शिकूया याकरिता आपल्याला पूर्ण एक शीट जी आहे ती अशी लांब जाड कागदाची सेंच्युरी पेपरची जी शीट आहे ती आपल्याला पूर्ण लागणार आहे तर चला तर आपण आता या ठिकाणी या आकाश दिवा बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आपण आता पाहूया इथे आता आपल्याला ही पूर्ण जे ही शीट आहे ही पूर्ण शीट आपल्याला वापरायची आहे आता मी या सुरुवातीला या राखणी करण्यासाठी जे जे माप मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात घेऊन घ्यायचे आहेत आणि त्यानुसार मग आपण या ठिकाणी आकाशदिवाला कापायला सुरुवात करू आता या बाजूला सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी एक सेंटीमीटरची पट्टी या ठिकाणी सोडतो आहे म्हणजे मला ही चिकटवण्यासाठी वापरायची आहे त्यामुळे मी बाजूने एक सेंटीमीटरची पट्टी सोडली यानंतर आपल्याला आता एकसारख्या समांतर अंतरावर काही रेषा पाळायच्या आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा मी या खालच्या बाजूकडून इथून तीन सेंटीमीटर आणखीन तीन सेंटीमीटर आणि पुन्हा तीन सेंटीमीटर असं तीन आणि तीन आणि सहा सहा सेंट तीन 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 या अंतरावर तीन बिंदू घेतले नंतरचा बिंदू आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे घ्यायचा आहे बारा सेंटीमीटरवर आणि बारा सेंटीमीटरच्या नंतर पुन्हा आपल्याला तीन तीन सेंटीमीटर अंतरावर पुन्हा एक दोन आणि तीन या प्रकारे एकूण अंतर आता हे तीस सेंटीमीटर झालेलं आहे या प्रकारे आपल्याला तीस तीस सेंटीमीटर अंतरावर आपल्याला आता ह्या रेषा आखण्यासाठी जे बिंदू घ्यायचे आहेत मी पुन्हा या ठिकाणी आता करतो तीन सेंटीमीटर पुन्हा तीन सेंटीमीटर पुन्हा तीन सेंटीमीटर आता इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा सेंटीमीटर इथे पुन्हा इथे तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि तीन सेंटीमीटर तर अशा प्रकारे मी पुन्हा इथे पॉईंट घेतले आणि पुन्हा आपण इकडे एका ठिकाणी पॉईंट घेऊया आपला ही पूर्ण लांबीची शीट लागणार आहे याकरता तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर पुन्हा बारा सेंटीमीटर त्यानंतर पुन्हा तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि तीन सेंटीमीटर आणि याच प्रकारे आपण या शेवटच्या टोकावर सुद्धा आणखीन अशाच प्रकारचे पॉईंट घेऊ तर या ठिकाणी मी पुन्हा तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर नंतर बारा सेंटीमीटर नंतर पुन्हा तीन सेंटीमीटर पुन्हा तीन सेंटीमीटर आणि पुन्हा तीन सेंटीमीटर आता हे सर्व पॉईंट घेतल्यानंतर हे सर्व पॉईंट आपल्याला आता पेनाने जोडून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जोडण्यासाठी मी याला या ठिकाणी पेन यासाठी वापरतो आहे की मला या ठिकाणून जेव्हा घड्या घालायचं काम पडेल तेव्हा ते मला सोपं केलं पाहिजे तर पहिली रीश मी काढून घेतली त्यानंतर दुसरी रेश मी काढली आणि तिसरी रेषा मी काढली आता याला आपल्याला आणखीन पुन्हा वरच्या भागामध्ये जे बिंदू घेतले होते तिथल्यासुद्धा तिन्ही रेषा आपल्याला आता आखायच्या आहेत तर पुन्हा ही पहिली रेषा ही दुसरी रेषा आणि ही तिसरी रेषा आता ह्या रेषा किती दूरपर्यंत आखायच्या यासाठी आपल्याला थोडं अंतराचा अंदाज घ्यावा लागणार आहे तर आपल्याला दहा सेंटीमीटर बाजू असलेला षटकोन आपल्याला काढायचा आहे त्यामुळे आपल्याला इथून दहा दहा सेंटीमीटर अंतरावर लागणार आहे म्हणजे आपल्याला एकूण हे साठ सेंटीमीटर अंतर या ठिकाणी लागेल तर मी आता या ठिकाणी त्याचेसुद्धा पॉईंट या ठिकाणी घेतो तर पहिला पॉईंट मी दहा सेंटीमीटरवर घेतला इथला दुसरा इथे दहावर घेतला आणि तिसरा इथे दहावर घेतला प्रकारे आपण वर सुद्धा इथे पॉईंट घेऊ पहिला दहा सेंटीमीटरवर दुसरा वीसवर आणि तिसरा तीसवर आता इथे उभ्या रेषा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आखून घ्यायच्या आहेत तर ही उभी रेषा मी या ठिकाणी आखून घेतली पूर्ण त्यानंतर दुसरी रेषा पण आखून घेऊ आपण आणि त्यानंतर तिसरी रेषा सुद्धा या ठिकाणी आपण आखून घेऊ म्हणजे आपले प्रिझमचे तीन पृष्ठभाग या ठिकाणी तयार झाले पुढे आणखीन आपल्याला याला एवढ्याच अंतराने वाढवावं लागेल तर पुढच्या रेषा या पुन्हा तीस सेंटीमीटरपर्यंत आपल्या असल्या पाहिजे त्या हिशोबाने आपण त्याची आखणी करूया इथे आपण पुन्हा पॉईंट घेऊन घेऊ तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर नंतर बारा सेंटीमीटर पुन्हा तीन आणि पुन्हा तीन आणि पुन्हा तीन म्हणजे आपल्याला ह्या रेषा जोडायला सोपं जाईल आणि पुन्हा इथे आपल्याला तीस सेंटीमीटरपर्यंतची जोडणी करायची आहे तर या ठिकाणी मी आता ही पहिली रेषा घेतली यावर एक वीस आणि दहावर एक पॉईंट घेतला नंतर खाली पण आपण त्याच प्रकारे तीस सेंटीमीटरच्या अंतरापर्यंतची रेश या ठिकाणी पहिल्यांदा काढून घेऊया इथे पुन्हा मी हे तीस सेंटीमीटरची रेषा या ठिकाणी आखून घेतली पहिला पॉईंट दहावर आणि दुसरा पॉईंट वीसवर मार्क केला आणि आता ही आपली शेवटची लाईन झाली या ठिकाणी झालेली आहे या प्रकारे ही दुसरी लाईन आणि या ठिकाणी पुन्हा एक तिसरी लाईन आणि आता आपल्याला पुन्हा ह्या सुद्धा आळवे रेषा आपल्याला आखून घ्यायच्या आहेत तीन सेंटीमीटर अंतरावरच्या तर अशा प्रकारे आपण आता याची आखणी करून घेतलेली आहे आणि हा आपला आता भाग एवढा आपल्याला कापून घेता येईल तर यासाठी मी इथे आता याला पूर्ण कापून घेतो अशा प्रकारे आता आपण ही पूर्ण आखणी यावर आपण आता बघा अशा प्रकारे केलेली आहे आता यावर आपल्याला पुढचं काम करायचं आहे आता इथे आ, याला षटकोनी आकार देण्यासाठी मला या प्रत्येक कोपऱ्यावर मला या ठिकाणी काप द्यायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी दीड सेंटीमीटर अंतर हे दोन्ही बाजूला सोडून या ठिकाणी मी हा एक चौकोन असा आखून घेतो आहे या ठिकाणी शंकरपाळ्याच्या आकाराचा असं आपल्याला प्रत्येक टोकावर दीड सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे ते अंतर आपण एक सेंटीमीटर पण घेऊ शकतो मी या ठिकाणी दीड सेंटीमीटर घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला आता आखणी करून घ्यायची आहे असे टोका आपण ह्या सगळ्या बाजूला पण या ठिकाणी करू शकतो मी या ठिकाणी सध्या फक्त एकाच बाजूचे रेषा या ठिकाणी आखून घेतो आहे कारण हा भाग आपल्याला नंतर कापायचा आहे तर या ठिकाणी आपण सगळ्या कापण्यासाठीचे जे पॉईंट आहे ते फक्त एका बाजूलाच मार्क करून घेऊ आणि मग याला आपल्याला कापायचं असेल आता याला आपण वास्तविकपणे आपल्याला कापणार आहोत याला तर त्यासाठी कापण्यासाठी मी आता या ठिकाणी पहिल्यांदा याला इथे जी आहे ती घडी मारून घेतो आणि मग मला हा आतला भाग आहे तो घडीवरून पटकन कापता येणार आहे तर या ज्या रेषा आपण आखल्या यावर सध्या फक्त साधारण घडी करायची आहे कारण ही घडी आपल्याला आतल्या भागातून करायची असेल पण कापण्यापुरतं आपण याला या ठिकाणी इकडे घडी पाळून घेऊया तर इथे इथे आपल्याला आता हा जो भाग आहे हा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे अशा प्रकारे तर त्यासाठी आपण आता इथून हे अशा प्रकारे सगळे कॉर्नर जे मी आख या ठिकाणी आखले होते ते सर्व आपण कापून घेतले शेवटच्या कॉर्नरलासुद्धा आपल्याला या ठिकाणी कापायचं आहे तर तिथे आपण आखणी केलेली नाही आहे त्यावर आखणी करून घेऊ आपण आणि तोसुद्धा भाग आपल्याला कापून घेता येईल या ठिकाणी जिकडे आपला ओव्हरलॅप आहे तिथे आपल्याला पुन्हा एक सेंटीमीटर बाजूला अंतर सोडून आपल्याला हे कापावं लागणार आहे त्यामुळे इथे मी याला अशा प्रकारे आपण या ठिकाणी कापणार आहोत तर अशा प्रकारे मी आता या ठिकाणी ही प्रत्येक बाजूला चिकटवण्यासाठीचा जो भाग आहे तो मी असा या ठिकाणी केलेला आहे याला सगळ्यांना आतल्या भागाला घडी मारायची आहे ही इथेसुद्धा घडी असेल एक इथेसुद्धा घडी असेल आणि इथेसुद्धा घडी असेल तर ही एक सेंटीमीटर हे आपल्याला चिकटवण्यासाठीची जी पट्टी सोडलेली होती मी त्याला अशा प्रकारे मी कापून घेतलं आता ह्या सगळ्या घड्यासुद्धा आपल्याला आतल्या भागाने घालायच्या जिकडनं आपण आखणी केली आहे त्याच्या आतल्या भागातूनच आपल्याला ह्या सगळ्या घड्या घालायच्या आहेत आणि आता अशा प्रकारे आपण हा असा प्रकार तयार झाला आता याला इथे आपण ज्या आतल्या रेषा पाडलेल्या होत्या इथेसुद्धा आपल्याला याला घडी घालायची आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आता ह्या रेषेवरून याला पूर्ण घडी घालूया याच प्रकारे इथून सुद्धा आपल्याला आतल्या भागामध्ये घडी घालता येईल पेनाने ही रेषा या ठिकाणी जाड आखल्यामुळे घडी घालायला याला सोपं जाते तर आता अशा प्रकारे आपण याला आतमध्ये घडी घातली आता नंतर नंबर दोनची जी रेषा इथून याला बाहेर घडी घालायची आहे म्हणजे याला इथे आपला असं मोडा लागेल तर असं केलं आपण नंबर दोनच्या घडीला असंच इथे पण करायला गेलं आपल्याला नंबर दोनच्या घडीसाठी इथे मी पेनाने आखणी केलेली असल्यामुळे थोड्या जाड रेषा दाबून काढल्यामुळे घडी घालायला पटकन सहज सोपं जाते आणि नंतर आता याला पुन्हा शेवटची जी घडी आहे त्याला पुन्हा आतमध्ये करायची आपलं आखलेल्या भागातून आतमध्ये तर आपण आता ही घडी आतमध्ये केलेली आहे बघा अशा प्रकारे आणि आता असंच आपल्याला इकडची पण घडी आतमध्ये करायची आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण याला असा आकार देऊन झालेला आहे याला आपल्याला घडी करून हा आकाश दिवा आपल्याला असा तयार करता येणार आहे पण हा तयार करण्यासाठी आता याला आपल्याला थोडंसं याच्यामध्ये दे डिझाईन वगैरे जे आहे ते करायचं असेल तर त्यासाठी आपण पंचिंग मशीनचा वापर या ठिकाणी करू आणि आता याला मी सर्वत्र या ठिकाणी छिद्र जे आहे ते या ठिकाणी पाळून घेतो तर इथे आपण दोन दोन चित्र मी या ठिकाणी अशा प्रकारे काढून घेतले एकदा मी या इकडे लावलं मशीन आणि एकदा या टोकाला या लावलं तर असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता तर अशा प्रकारे आपण इथे आता याला सर्व छिद्र पाळून घेतले असंच आपण आता ही जी वरची जी पट्टी आहे या वरच्या पट्टीलासुद्धा या ठिकाणी पंचिंग मशीनने छिद्र पाळून घेऊ तर यासाठी इथे याला की मशीन जागा आपल्याला या ठिकाणी कमी पडत आहे त्यामुळे आपल्याला यानी आपण आता हे चित्र या ठिकाणी पाडून घेऊ तर इथे मी पहिल्यांदा याला आतमध्ये घडी करून घेतो आणि मग यावर याला या ठिकाणी चित्र पडतो म्हणजे एका वेळेला चार याला माझे चित्र पडतील असे मी प्रत्येक ठिकाणी पाच चित्र एक चित्र आपण पहिल्यांदा मध्यभागी करून घेतलं नंतर एक या बाजूला आणि एक या बाजूला आणि मग त्याच्या मधामधात एक एक आणखीन असंच इथे पण आपण पन करून घेऊ तर अशा प्रकारे आता आपल्या याला चित्र पाडले गेले असेच चित्र आपण आता या ठिकाणी इकडच्या भागाने पण पाडणार आहोत तर याला आपण पहिल्यांदा आतमध्ये घडी घालून घेऊ आणि मग आता आपल्याला यामध्ये या या इथे चित्र पाडता येतील एक मध्यभागी एक एक या दोन्ही बाजूला आणि त्याच्या मधात एक एक अशा प्रकारे आपण आता याला इथे चित्र पाळून घेतले या वरच्या टोकांना आपलं आणखीन एक एक चित्र या ठिकाणी पाडता येईल या ठिकाणी कारण आपलं वरची पट्टी जास्त रुंदीची आहे असंच आपल्याला याही बाजूला करून घ्यायचं आहे आता आपला ही जे इथलं मधलं जे डिझाईन आहे त्याच्यावरचं आपल्याला आता छिद्र आपले राहिलेले आहेत तर त्यासाठी पुन्हा आपण आता या पट्टीवरूनच या ठिकाणी आपल्याला पुन्हा छिद्र हे करता येतील याच प्रकारे इकडनं पण आपण करून घेऊ याला हे या ठिकाणी मी आता पंचिंग चित्र करत आहे याऐवजी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसुद्धा या ठिकाणी करू शकता परंतु त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण या ठिकाणी साध्या डिझाईनच्या चित्रांच्या डिझाईनचा आपण या ठिकाणी उपयोग करीत आहोत तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी डिझाईन करून घेतलं इथे नंतर ही जी पट्टी राहिली होती याला सुद्धा आपल्याला इथे मदत आता एक एक छिद्र करायचं आपल्याला ते छिद्र आपण मध्यभागी पंचिंग मशीननी पण करता येऊ शकेल प्रकारे आपण आता यावर हे चित्र या ठिकाणी आपण पाळून घेतले आता हा आपण आकाश दिवा याला जोडू शकतो याला तुम्हाला आणखीनही पाहिजे असतील तर तशा प्रकारचे डिझाईन्स आपण पाहिजे असल्यास यामध्ये आणखीन कापू शकतो आणि त्यामुळे आणखीन आपल्याला आकाश थोडंसं सुंदर या ठिकाणी करता येणार आहे आता आपण हा जो मधला भाग आहे हा मधल्या भागामध्ये आपण या ठिकाणी लक्ष्मीचं चित्र येण्याच्या हिशोबाने आपण या ठिकाणी आखणी करणार आहोत तर आता इथे माझ्याजवळ बघा हे दोन फोटो मी घेतलेले आहे यांना आपण आता या ठिकाणी बरोबर कैचीनी कापून घेऊ याला आणि हे सहा चित्र आपल्याकडे तयार होतील यामध्ये आणि हे सहाही चित्र आपल्याला याच्या आतमधल्या भागामध्ये आपल्याला लावायचे आहेत म्हणजे बाहेरून ते आपल्याला दिसतील त्या आकाश दिव्यामध्ये लावलेले तर त्यासाठी मी या ठिकाणी ते एका फोटोतून तीन वेगळे फोटो असे वेगळे करून घेतो आहे तर आता आपण या ठिकाणी हे सहा चित्र या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत याला आपल्याला थोडंसं वरच्या आणि खालच्या भागातून थोडं लहान करावं हो लागेल तर ते आता हे चित्र या ठिकाणी आपल्याला चिकटवण्यासाठी या ठिकाणी एक आपला आखणी करून घ्यावी लागेल ती आतल्या बाजूने आपण ती आखणी आत आता या ठिकाणी करून घेऊ आता हा जो एक फोटो आहे या फोटोची रुंदी जवळपास पाच सेंटीमीटर आहे म्हणजे साडेचार किंवा चार, चार सेंटीमीटर रुंदीचा फोटो आपण या ठिकाणी याच्यामध्ये लावू शकतो तर यासाठी आपण या ठिकाणी आखणी करून घेऊ याचा पहिल्यांदा मी मध्यबिंदू काढून घेतला आणि ही मध्यरेषा झाली माझी आणि या मध्यरेषेवर मला आता चार सेंटीमीटरचा फोटो दिसेल याच्या हिशोबान चौकोन एक आखायचा आहे तर दोन्ही बाजूला दोन दोन सेंटीमीटर अंतर घेऊन मी ही रेषा आखून घेतली आणि आता उंची याची जी आहे बारा याच्यापासून पण आपण याचा मध्यबिंदू घेतला सहा आणि या सहा मध्यबिंदूवर आता आपल्याला या फोटोची किती उंची बसवायची आहे हा एक फोटो या ठिकाणी आठ सेंटीमीटरचा आहे दुसरा पण आठ सेंटीमीटरचा आहे तर याप्रमाणे आठ किंवा नऊ सेंटीमीटरच्या हिशोबाने आपण या ठिकाणी आखणी करू तर साडेचार तर नी चार आणि चार आठ सेंटीमीटर या हिशोबाने मी या ठिकाणी घेतला तर आता ह्या प्रत्येक भागामध्ये मला असा चार बाय आठ सेंटीमीटर या आकाराचा फोटो मला याच्या आतमध्ये लावायचा आहे तर त्या अनुषंगाने मी नी, या ठिकाणी याने आता हे चित्र मी या ठिकाणी चिकटवणार त्यासाठी मी आता याला इथे कापून घेतो आहे तर याला डिझाईन म्हणून आपल्याला याचे कोपरेसुद्धा तुम्हाला कट करता येऊ शकतील किंवा आपण चौकोनीसुद्धा याला ठेवू शकतो तर आपण थोडं दिसण्यासाठी व्यवस्थित दिसावं म्हणून याला याचे कोपरे आपण थोडेसे कट करून घेऊ आणि आता अशी खिडकी आपल्याला सगळ्या चौकानामध्ये आखायची आहे तर मी याला आता कापून घेतो पहिल्यांदा तर अशा प्रकारे मी हा असा एक षटकोन हा याच्यातून कापून घेतला आणि आता याची आखणी आपण प्रत्येक भागावर या ठिकाणी करून घेऊ हे सगळे भाग आपल्याला आता आखून कापून घ्यायचे आहेत तुम्ही याच्याऐवजी या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं कामसुद्धा आपल्याला करता येऊ शकते आणि ते कोरीव काम करूनसुद्धा आपण या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं डिझाईन या आकाश दिव्यामध्ये आपण टाकू शकतो इथे मी आता ह्या सहा टोकां सहा बाजूंचा षटकोन आकाराचा आपण करत आहोत याऐवजी आपल्याला पंचकोन अशा आकाराचा दिसणारा सुद्धा करता येऊ या शकेल तर त्या ठिकाणी तुम्ही आता इथे एक दोन तीन चार पाच सहा जे पास भाग घेतले त्या सहा भागांच्याऐवजी आपल्याला पाच भाग घ्यावे लागतील किंवा अशाच प्रकारे आपण तर आता आपण हे अशा प्रकारे आखून घेतले आणि याच्या आतमध्ये आता आपण हे जे चित्र आहेत आपले हे चित्र आपण या ठिकाणी लावणार आहोत तर आता पहिल्यांदा आपला ही लक्ष्मी या ठिकाणी अशी प्रकारे मध्यभागी येईल अशा प्रकारे लावायची आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आता मी याला अशी घडी काढून या ठिकाणी अंदाज घेऊन घेतला की माझा लक्ष्मीचा फोटो हा मध्यभागी आला पाहिजे आणि आता याला जागेवर ठेवून मी या कागदाला इथे आता फिविकाल लावतो थोडासा फिविकाल इथे वरती पण लावता येईल तुम्हाला आणि आता याला यावर असं ठेवून आपली लक्ष्मी आता बरोबर या ठिकाणी लागलेली आहे असं आता आपल्याला पुन्हा पुढच्या भागावर पुन्हा दुसरी लक्ष्मी आता आपल्याला याच्या विरुद्ध भागावर लागली पाहिजे त्यामुळे आता इथे आपण या ठिकाणी गणपतीचा आग घेणार आहोत ना इथे मी आता हा गणपती मध्यभागी आला पाहिजे असा अंदाज घेऊन याला मी इथे ठेवलं 那打完以后，伊拉。 अशा प्रकारे आता तिसऱ्या भागामध्ये आपल्याला सरस्वतीचा फोटो लावायचा आहे अशाच प्रकारे इकडनं आपण आता पुन्हा लक्ष्मीचा फोटो या ठिकाणी लावूया तर प्रकारे आपण या याच्या आतल्या भागातून आपण या ठिकाणी सर्व चित्र या ठिकाणी लावलेले आहेत आता आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी बाहेरून आपण यावर काही डिझाईन जर काढायची असेल तर ती डिझाईनसुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो आणि याला थोडं दिसायला आणखीन आपल्याला चांगलं करता येऊ शकेल अशा वेगळ्या प्रकारची डिझाईन आपण या ठिकाणी काढू शकता मी या ठिकाणी कमी वेळेमध्ये होईल अशा प्रकारची डिझाईन काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे तर प्रकारे आपण या ठिकाणी याच्यावर एक साधं डिझाईन आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणखीन आपल्याला काही याच्यामध्ये कोरीव काम आणि डिझाईन जर करायचं असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला या अशा मार्कर पेनचा वापर आपल्याला करता येईल तर या ठिकाणी मी आता इथे जास्त डिझाईन न करता आपण आता याला जोडून घेऊया काही ठिकाणी मला आणखीन या मधल्या भागामध्ये प्रकाश बाहेर येण्यासाठी मला या ठिकाणी काही डिझाईन करायची आपला कोर्ता येऊ शकेल तर ती आपण या ठिकाणी करून घेऊ तर अशा प्रकारे खालच्या भागामध्ये मी आणखीन त्याला टोकं काढून घेतले आणि अशाच प्रकारे वर पण आपल्याला काही डिझाईन जर पाहिजे असेल तर ती डिझाईन पण आपण या ठिकाणी काढू शकतो कापायला सोपी जाईल अशा प्रकारची डिझाईन आपण जर घेतली तर ते थोडं चांगलं होते आणि लवकर आपला करता येते नाहीतर याला डिझाईन करण्यामध्ये भरपूर आपला वेळ जातो तर या ठिकाणी आपण साधे असे त्रिकोण चारही कोपऱ्यांवर या फोटोंच्या बाजूला आखलेले आहेत याची एकत्र आखणीसुद्धा आपण या ठिकाणी एकाच एक वेळेला करून घेऊ शकता आणि मग आपल्याला याला कापून घेता येईल तर अशा प्रकारे आपलं जवळपास डिझाईन आता या ठिकाणी सगळीकडे तयार झालेलं आहे आणि आता याला आपल्याला चिकटवायचं आहे तर ही शेवटची जी बाजू आहे ती बाजू आता आपल्या याला चिकटवायची असेल तर त्यासाठी मी पहिल्यांदा या सर्व बाजूंवर या ठिकाणी इकडे फेविकॉल लावून घेतो आणि मग आपण त्याला एकावर एक ठेवून एक चिकटून टाकूया तर आता अशा प्रकारे हा आकाश दिवा जो आहे याला आपल्याला हा जो भाग आहे हा आतमध्ये असा याला करता येईल आणि हा सुद्धा भाग आपल्याला असा आतमध्ये करता येईल आता हा असा आतमध्ये राहण्यासाठी याला आपल्याला या ठिकाणी साधी लोकर आपण या ठिकाणी बांधू शकतो याचा आकार असा कायम राहावा यासाठी आपल्याला याच्या आतमध्ये आपण जर एक षटकोनी आकार टाकला तर ते सुद्धा आपल्याला करता येऊ शकेल आपण पहिल्यांदा अशाच प्रकारे आपल्याला एक वरते पण एक लवकर आपल्याला बांधता येईल अशा प्रकारे आता आपला हा आकाश दिवा तयार झालेला आहे याला आतल्या भागाने आपल्याला इथे लाईट लावण्यासाठीची व्यवस्था करता येऊ शकेल आणि तुम्हाला याला इकडे आणखीन खाली काही डिझाईन लावायचं असेल तर आपण ते डिझाईनसुद्धा या ठिकाणी लावू शकतो आणि अशा प्रकारे सुंदर असा आकाश दिवा हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे याला आपल्याला टांगण्यासाठी दोऱ्या पण या ठिकाणी बांधता येतील सहा ठिकाणी सहा दोऱ्या बांधल्या किंवा तीन दोऱ्या बांधल्या तरी आपल्याला याला टांगता येऊ शकेल यासाठी आपण आता या ठिकाणी तीन दोऱ्या या ठिकाणी घेऊ आणि त्या कशा बांधायच्या ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता हा जो भाग आहे आपला हा या भागामधून आपल्याला ही आ, ले लोकर बांधायची आहे आणि याला आतल्या भागातून आपण या ठिकाणी हा दोरा बांधू शकतो म्हणजे ही जी लोकर आपण बांधलेली आहे त्यालाच आपल्याला ही दुसरी लोकर टांगण्यासाठी जी जी आहे ती बांधायची आहे तर अशा प्रकारे एक लोकर मी आतून बांधली आत्ता एक एक जागा सोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणहून आपण याला ही लोकर बांधू दुसरी बांधली आपण आणि आता अशाच प्रकारे तिसरी पण तुम्हाला इथून बांधता येईल अशा प्रकारे आता आपण तीन याला या ठिकाणी एकसारख्या दोऱ्या बांधून घेतलेल्या आहे याला एकदा बॅलन्स करून घ्या आणि बॅलन्स बॅलन्स झाल्यावर आपल्याला याला याच्या टोकावर एक, 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 टोका एक गाड बनता येईल आणखीन आपल्या खाली बांधता येईल तर अशा प्रकारे आपण याला दोन ठिकाणी ह्या दोऱ्या बांधल्या आणि आता हा टांगण्यासाठी तयार ते आहे याला तुम्हाला आणखीन आकर्षक जर करायचं असेल तर यावर आपण बऱ्याच प्रकारे डिझाईन काढू शकता किंवा याला आपल्या आतून अशा इतर रंगाच्या कागदाचे आपल्या काही पट्ट्या सुद्धा लावता येतील खालून आपल्याला लटकणाऱ्या पट्ट्या लावायच्या असेल तर त्या पण आपण या ठिकाणी आता या थोड्याशा कागदाच्या आपण काढून घेऊ तर इथे आपल्याला पाच पट्ट्या लागणार आहेत आणि ह्या पा सहा पट्ट्या लागणार आहेत आणि त्याची लांबी आपण या ठिकाणी थोडी लांब घेऊ तर त्यासाठी मी या ठिकाणी आता अशा लांबीचा एक हा कागदाची पट्टी मी या ठिकाणी आता ही काढून घेतो त्याच्या आपल्याला आता सहा पट्ट्या पाहिजे आहेत तर त्या पट्ट्या आपण आता एक सेंटीमीटर जागा सोडून आपण याच्या सर्व पट्ट्या ज्या आहेत या खाली पूर्ण कापून घेऊ आणि आता आपण ह्या ज्या पट्ट्या ह्या आपण सर्व बाजूला या ठिकाणी लावू शकतो त्यासाठी मी आता या ठिकाणी याला प्रत्येक भागाला आता हे पट्ट्या या ठिकाणी फेविकॉलनी आपण लावू तर अशा प्रकारे हा आपला आकाश दिवा आकाश दिवा आता या ठिकाणी तयार झालेला आहे तर प्रकारे हा आकाश दिवा तुम्ही अतिशय सहजतेने बनवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या आकाश दिव्याच्या कृतीमध्ये धन्यवाद